नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यामध्ये रोगपाल, मुख्य प्रयोगशाळा सहायक आणि तांत्रिक सहायक या तीन प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर पहा मित्रांनो, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय मोर्शी रोड अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर पहिली जी पोस्ट आहे रोगपालची आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पगार पाहू शकता 25,500 ते 81,100। एक जागा आहे ओपनसाठी, कोणत्याही विद्यार्थी यामध्ये अर्ज भरू शकतो। आणि ही पात्रता आहे मित्रांनो बी कॉम, जर तुमचं बी कॉम झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तसेच द्वितीय श्रेणी धारकांना प्राधान्य, जर तुमचं सेकंड क्लास जर तुम्हाला असेल बी कॉममध्ये तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल। व पुस्तपालन व लेखाकर्म कामाचा अनुभव व अधिक अनुभव उमेदवारास प्राधान्य, जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल, नाहीतर तुम्ही बी कॉमवर पण अर्ज भरू शकता। नंतरची पोस्ट आहे मुख्य प्रयोगशाळा सहायक, एक जागा आहे ते पण आहे भजक कसाठी, तर याची पात्रता मागितली आहे कृषी पदविका अभ्यासक्रम किंवा पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम किंवा SSC किंवा त्याच्याशी समक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि प्रयोगशाळा परिचर किंवा त्याच्याशी समक्ष पदाचा 5 वर्ष काम केल्याचा अनुभव। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कृषी पदविका अभ्यासक्रम मागितलेला आहे किंवा पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम किंवा 10वी किंवा त्याच्याची समक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 5 वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। आणि 3 नंबरची पोस्ट आहे तांत्रिक सहायक, एक जागा, ही जागा मित्रांनो ST कास्टसाठी आहे, याची पात्रता मागितली ITI, तुमचं ITI झालेलं असणे गरजेचं आहे। शासनमान्य औद्योगिक संस्थेतील ट्रॅक्टर मॅकॅनिक किंवा ऑटोमोबाईल मॅकॅनिक प्रमाणपत्र, म्हणजे या ट्रेडमध्ये जर तुमचं ITI झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। या 3 प्रकारच्या पोस्ट आहे मित्रांनो आणि त्याची पात्रता दिलेली आहे या ठिकाणी। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे हे कायमस्वरूपी आहे, लक्षात ठेवायचं, या ठिकाणी तुम्हाला स्पे स्केल दिलेला आहे। तर मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा आहे 3 मार्च 2023 नुसार 18 ते 40 वर्षापर्यंत ओपनला आणि 5 वर्षापर्यंत मागासवर्गीयाला, लक्षात ठेवायचं 18 ते 40 वर्षापर्यंत ओपनला आणि 5 वर्ष मागासवर्गीयाला, अधिक म्हणजे त्यांना 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अर्ज तयार करावा लागेल, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अर्थात प्राप्त उमेदवारांनी कोऱ्या फुलस्केप कागदावर खालीलप्रमाणे मुद्द्यानुसार माहिती देऊन मराठीमध्ये टंकल लिखित, म्हणजे तुम्हाला अर्ज तयार करावा लागेल आणि याचे जे मुद्दे आहेत ते यानुसार तयार करून घ्यावं लागेल अर्ज तयार करताना। जसं की यामध्ये दिलेलं आहे पदाचे नाव, उमेदवाराचे पूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, पिनकोड सेट, हे सर्व मुद्दे मित्रांनो त्या अर्जामध्ये टाईप करून घ्यायचे आणि तो भरायचा आणि पोस्टाने पाठवायचा। 9 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। आणि मित्रांनो, ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं पदाचं नाव, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत असाल त्या पदाचं नाव पॉकेटच्या वर लिहायचं, या ठिकाणी दिलेलं आहे, त्या पदाचा उल्लेख लिप्यावर डाव्या बाजूने ठळकपणे करावा। ठीक आहे, ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्याचं नाव डाव्या बाजूने लिहायचं। अर्जासोबत हे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला जोडून पाठवायचे आहे। तसेच अर्जासोबत तुम्हाला DD पण पाठवायचा आहे, 1,000 रुपये जो आहे तो ओपनसाठी आहे आणि 500 रुपये जो आहे तो मागासवर्गीयासाठी आहे। DD पाठवणे गरजेचं आहे, DD तुम्हाला प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती या नावाने DD काढायचं आहे, लक्षात ठेवायचं, प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती या नावाने DD काढायचा। ओपनमध्ये अर्ज भरायचा असेल तर 1,000 रुपयाचा DD काढायचा आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 500 रुपये DD आहे। तर मित्रांनो, अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स पाठवाल सर्व डॉक्युमेंट जे आहे ते अटेस्टेड करून पाठवायचे, स्वतःची सही करायची नाही, एखाद्या अधिकाऱ्याची सही घ्यायची आणि अटेस्टेड करून पाठवायचे, राजपत्रित अधिकाऱ्याची आपल्या डॉक्युमेंटवर झेरॉक्सपतीवर सही घेऊन ते अर्जासोबत पाठवणे बंधनकारक आहे। अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे ते संपूर्ण मित्रांनो या PDFमध्ये दिलेलं आहे, ते संपूर्ण PDF व्यवस्थित वाचून घ्यायचे। जसे तुम्ही शैक्षणिक डॉक्युमेंट झाले, डोमिसिल सर्टिफिकेट झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, जर तुम्ही नॉन क्रिमिनल लागू असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झालं, आधार कार्ड, यासारखे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे, सर्व डॉक्युमेंट जे आहे ते साक्षांकित करून पाठवायचे। तर बघा मित्रांनो, अर्ज जमा करण्याचा पत्ता आहे अर्ज प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय मोर्शी रोड पॉवर हाऊस समोर अमरावती यांच्याकडे तुम्हाला अर्ज जमा करावे लागणार आहे। ठीक आहे, पत्ता दिला आहे मित्रांनो, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज
पाठवायचा आहे. 9 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा. संपूर्ण पीडीएफ तुम्हाला सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र या टेलिग्रामवर उपलब्ध केले असेल. टेलिग्राम पॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. संपूर्ण पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आणि नंतर अर्ज भरायचा. याची अंतिम तारीख आहे 9 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.